हे डोलाचं पान आहे, हे एक डोलाचं पान बनवायला 15 मिनटं लागतात, 20 ते 15 मिनटं एका पानाचं. हे अडभरण सुरुवातीला अडभरण करायला लागतं असं. पान सुरुवातीला शिवून घ्यायचं, सर्वत्र टाके मारायचे, शिवून घेतल्याच्यानंतर पान आथरायचं असं. आथरल्यावर त्यावर ते रिंग ठेवायची. साईज नुसार रिंग असते, ही 30 इंचीची रिंग आहे. आडवर रस्सी वळून घ्यायची, पान ताणून झालं, ताणून आलं पाहिजे असं. एक पान काळजी म्हणजे हे ढिल्ल पान राहिलं नाही पाहिजे, उसकून वळलं पाहिजे, कडी बँड नाही पाहिजे. जिथं बँड असेल तिथं सरळ करून घ्यायची ओपन वगैरे. या सीझनला म्हणजे रोजचं आमचं टार्गेट असतं 25 पानं मारायची. रोजचं एक माणूस 25 पानं मारतो. मागणी बऱ्यापैकी जास्त आहे, जास्त मोठ्या पानांची मागणी आहे या साईजच्या पानांची. कोविडच्या पार्श्वभूमीवर जसं 2 वर्ष बंद पडलेलं होतं आणि का मागच्या वर्षी अचानक जे चालू झालेलं होतं, अचानक चालू झाल्यामुळं दुकानदारांना व्यवसायासाठी वेळ मिळाला नाही मालाचं प्रॉडक्शन करायला वगैरे. आणि मागच्या वर्षी मागणी अफाट प्रमाणात होती, कारण सगळ्यांना अचानकच सुरुवात करावी लागणार होती. आता ठीक आहे, मागचं वर्ष निघून गेलं, यावर्षी त्याची तयारी एक अनुभव म्हणून आम्ही आपलं यावर्षी जोरदार तयारी केलेली आहे. आणि नेमकं यावर्षी आम्ही माल देण्यात कमी पडायला लागलो, कारण मागच्या वर्षीपेक्षाही आत्ता यावर्षी मागणी वाढलेली आहे. नवीन पथकंही वाढलेली आहेत, दुरुस्तीचं काम वाढलेलं आहे. तर असा गणपती बाप्पाच्या कृपेने यावर्षी प्रतिसाद चांगला मिळतो आहे ग्राहकांकडनं. नवीन पथकं जर का तयार होतात तर ढोलांना मागणी असती, 50 ढोल, 30 ढोल अशी मागणी असती, 10-15 ताशे लागतातच प्रत्येकाला. शिवाय यावर्षी प्रत्येकाने ताशे वाढवलेले आहेत पथकांमध्ये, जुन्या जुन्या पथकांनी सगळ्यांनी ताशे वाढवलेले आहेत. कुणी 5 ताशे मागतो आहे, कुणी 3 ताशे मागतो आहे, त्यामुळं ढोलाच्या तुलनेमध्ये ताशाचं प्रमाण जास्त झालेलं आहे. टाईट रिझमचे इन्स्ट्रुमेंट आहे हे सगळं. आता टोल बंद झाल्यामुळं झांज वापरली जाते, तर त्याचाही चांगला प्रतिसाद आहे, त्याचीही मागणी वाढलेली आहे दरवर्षीप्रमाणे. तेही आम्ही सप्लाय करतच असतो. असे मी 12 महिने मी काम करतो पुण्यामध्ये, एकटंच मी असं आहे की 12 महिने तयार करतो. मला काय वेळ मिळत नाही तेवढा, पण एक ढोल तयार करायला म्हणजे त्याची पानं तयार करून ठेवावी लागतात, त्याच्यानंतर पिंप बनवून घ्यावे लागतात, त्या त्या साईजनुसार पिंप बनवून घ्यायचे, त्याला नंतर दोरीने फिटिंग करायची. आणि मग आमच्याकडे सगळं रॉ मटेरियल तयार असल्यामुळे एक ढोल बनवायला 15 ते 20 मिनटं लागतात.